एकीकडे माहिती दडवण्याचा प्रकारसुद्धा रवींद्र वायकरांच्या विजयासंदर्भात होतो आहे त्याच्यामुळे हा टेंटेड स्वरूपाचा विजय आहे हा शंकास्पद विजय आहे आणि अशा शंका असलेल्या माणसाला आत्ताच खासदार म्हणून शपथ देऊ नये अशा प्रकारची नोटीस लोकसभेचे सचिव यांना पाठवलेली आहे पाच पाच दोन हजार चोवीस रोजी प्रचाराच्या तोफा तिथे थंडावल्या याचा अर्थ पुढच्या अठ्ठेचाळीस तास कोणताही प्रचार करू नये असं मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये आद आदर्श आच आचारसंितेमध्ये अपेक्षित आहे परंतु तरी सुद्धा सहा पाच दोन हजार चोवीस रोजी नारायण राणेंचे समर्थक हे प्रचार करत होते याच्याबद्दलचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत रवींद्र वायकर यांच्या निवडणुकीवरनं शिवसेनेने याचिका दाखल करत कायदेशीर लढाई कर करणार असल्याची घोषणा केलीच होती त्याचबरोबर आता नारायण राणे यांच्या निवडणुकीवरती सुद्धा प्रश्न नि, निर्माण केला गेला उपस्थित केला गेलाय काय नेमके हे प्रश्न आहेत याबद्दलच आपल्याबरोबर बोलण्यासाठी अॅडव्होकेट असीम चरोदे आहेत आत्ता दोन नोटीस तुम्ही पाठवलेल्या आहेत सुरुवात आपण वायगरांच्या केसपासनं करूयात शिवसेनेने ऑलरेडी केस दाखल केलेली आहे ज्यामध्ये ते असं म्हणत आहेत की मतमोजणीवरती म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे ज्या ज्या पद्धतीने ती प्रक्रिया पार पडली त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे आता तुम्ही नेमकी काय नोटीस पाठवलेली आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यात कार्यवाही होणं अपेक्षित आहे ही नोटीस जरा वेगळ्या प्रकारची आहे म्हणजे कायद्याचा अशा पद्धतीने वापर कोणी केला नसेल कारण तसं करण्याची गरजसुद्धा कदाचित पडली नसेल पण ही नोटीस आम्ही उत्पल कुमार सिंग जे लोकसभा सेक्रेटरी जनरल आहेत लोकसभेचे त्यांना पाठवलेली आहे आणि आम्ही विनंती केलेली आहे की रवींद्र वायकर हे ज्या भ्रष्ट मार्गाने निवडून आल्याचं सगळीकडे बोललं जात आहे त्यांनी निवडणूक जिंकताना ई व्ही एमचा गैरवापर झालेला आहे असं प्रथमदर्शनी दिसतं आहे आणि भारतातली ही पहिली केस कदाचित आहे जिथे ई व्ही एम मशीन एका मोबाईलशी कनेक्ट होऊन ओ टी पी जनरेट करण्यात आला आणि त्याच्यात काही गडबडी करण्यात आली अशा प्रकारचा एफ आय आरसुद्धा दाखल झालेला आहे अशी भारतातली पहिली केस आहे आणि त्यामुळे अशा गडबड गोंधळ भ्रष्टाचार आणि बेकायदेशीरता वापरून निवडून आलेल्या स उमेदवाराला तुम्ही लोकसभेमध्ये खासदार म्हणून शपथ देऊ नये कारण की प्रथमदर्शनी असं दिसते की भरत खेमजी शहा यांनी जी तक्रार दिली होती त्याच्यानुसार एफ आय आर झाला होता त्याच्यातून सी सी टी व्ही जे प्रश्न झाले तेव्हा सी सी टी व्ही फुटेज भरत शाह यांनी मागितलं तर सी सी टी व्ही फुटेज आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही माहितीच्या अधिकारात अशी माहिती त्यांना आली म्हणजे एकीकडे माहिती दडवण्याचा प्रकारसुद्धा रवींद्र वायकरांच्या विजयासंदर्भात होतो आहे त्याच्यामुळे हा टेंटेड स्वरूपाचा विजय आहे हा शंकास्पद विजय आहे आणि अशा शंका असलेल्या माणसाला आत्ताच खासदार म्हणून शपथ देऊ नये अशा प्रकारची नोटीस लोकसभेचे सचिव यांना पाठवलेली आहे शिवसेनेची कायदेशीर लढाई आणि त्याच्याबरोबरीने तुम्ही पाठवलेली ही नोटीस या दोन्ही वेगवेगळ्या बेक पातळीवरती कार्यवाही होणं अपेक्षित आहे दोन्ही पातळ्यांवर खरं कारवाई झाली पाहिजे कारण की ई व्ही एमचा मुद्दा केवळ आता भारतातच अशा पद्धतीने समोर आलेला नाही आम्ही या नोटीसमध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे की निवडक पद्धतीने काही मतदारसंघात भ्रष्ट मार्गांचा वापर ई व्ही एमच्याद्वारे केला जातो हे पुढे आलेलं आहे आणि हे एवढं भारतातच कोणी था था म्हणून थांबलेलं नाही तर इलॉन सुद्धा त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे त्यांनी म्हटलं आहे की ही काही खूप पारदर्शक अशा प्रकारची आणि पूर्ण सत्य असेल अशी ई व्ही एम सिस्टीम आहे असं आपण म्हणू शकत नाही याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो थोड्या प्रमाणात का होईना होत असेल तर ते आपल्याला बदलायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे त्यामुळे सगळेच विजयी झालेले उमेदवार हे चुकीच्या पद्धतीने भ्रष्ट मार्गाने आलेले असं आपण म्हणू शकत नाही परंतु काही निवडक ठिकाणी हा भ्रष्टाचार होऊ शकतो अशी शक्यता आणि वास्तविकतासुद्धा रवींद्र वायकर यांच्या विजयातून पुढे आलेली आहे म्हणून त्यांना शपथ देऊ नये हा आमचा मागणीचा महत्त्वाचा भाग आहे अर्थातच भरत शाह यांच्यातर्फे आम्ही उच्च न्यायालयातसुद्धा इलेक्शन पिटिशन दाखल करणार आहोत आणि या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी सुरू आहे ती न्यायालयाच्या अधिपत्याखाली देखरेखीखाली झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत त्याचबरोबर ज्या गोष्टी जसं सी सी टी व्ही फुटेज आहे ते देण्यासाठी नकार देण्यात आला अनेक कागदपत्र दिलेले नाही आहेत तर ते सगळे कागदपत्र पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना दाखवले पाहिजे अशीसुद्धा आमची मागणी आहे एकीकडे झालं वायकरांच्या या केसच्या बाबतीत पण तुम्ही नारायण राणेंच्या बाबतीमध्ये सुद्धा आक्षेप घेतलेला आहे निवडणूक आयोगाला नोटीस पाठवलेली आहे राणेंच्या निवडणुकीच्या बाबतीतला हा आक्षेप काय आहे विनायक राऊत प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्या वतीने वती ही नोटीस तुम्ही पाठवली विनायक राऊत यांच्या वतीने ही नोटीस पाठविण्यापूर्वीसुद्धा जे निवडणूक अधिकारी असतात स्थानिक पातळीवरचे त्यांनासुद्धा त्या त्यावेळी त्यांनी आक्षेप अर्ज दिले तक्रारी दिल्या पण कोणीही त्याची दखल घेतली नाही म्हणजे तुम्हाला उदाहरणं सांगायची झाले तर पाच पाच दोन हजार चोवीस रोजी प्रचाराच्या तोफा तिथे थंडावल्या याचा अर्थ पुढच्या अठ्ठेचाळीस तास कोणताही प्रचार करू नये असं मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये आद आदर्श आच आचारसंहितेमध्ये अपेक्षित आहे परंतु तरीसुद्धा सहा पाच दोन हजार चोवीस रोजी नारायण राणेंचे समर्थक हे प्रचार करत होते याच्याबद्दलचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत त्यानंतर त्यापूर्वी उमेदवार जाहीर होण्याच्यापूर्वीसुद्धा जेव्हा आचारसंहिता जाहीर झाली होती पण रत्नागिरी सिंधुदुर्गातले उमेदवार कोणी ठरत नव्हतं त्यावेळेस नितेश राणेंनी प्रचारसभा घेणं सुरू केलं होतं आणि त्यांनी एका सरपंचांच्या संवाद परिषदेमध्ये असं जाहीरपणे सांगितलं की जर तुम्ही लीड दिलं नाही तर तुम्हाला आम्ही मदत निधी विकास निधी देणार नाही किंवा ज्या प्रमाणात लीड मिळालं त्याच प्रमाणात मदत निधी किंवा विकास निधी मिळेल ही डायरेक्ट धमकी आहे आणि असं चालत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरा भाग की आमच्याजवळचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये नारायण राणेंचे भाजपचे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत सांगतात की इथेच कमळ आहे इथे दाबा नारायण राणेच दिल्लीमध्ये गेले पाहिजे आणि त्या घरात किती जणं आहेत मतदार असं विचारतात आणि तसं विचारून हे पैसे घ्या ते म्हणतात नाही नाही नको ते म्हणतात नाही घ्या साहेबांनी दिलेले आहेत हे व्हिडिओमध्ये दिसणारं जे आहे ते मी सांगतो आणि नारायण राणेंनाच मत तुम्ही दिलं पाहिजे असं सांगतात त्यांना दिल्लीत पाठवायचं आहे असं म्हणतात आता हे तिन्ही व्हिडिओ आपण पाहिले तर व्हिडिओ डॉक्युमेंटेशन त्याला पुरावा म्हणून आ, मान्य करणं ही सगळी प्रक्रिया किचकट असणार आहे परंतु सरळ सरळ भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गाचा वापर करून नारायण ना निवडून ना आलेले आहेत असं दाखवणारे हे व्हिडिओ आहेत आणि म्हणून मला असं वाटते की कायदा एकच असतो नियमच एकच असतात पण अधिकारी बदलले की त्या कायद्याची अंमलबजावणी बदलते म्हणजे हाच कायदा असताना आपण पाहिला जेव्हा टी एन सेशन प्रमुख होते तेव्हा सगळे निवड सगळे उमेदवार सगळ्या राजकीय पक्षाचे नेते हे टरकून असायचे की इलेक्शन कमिशनची आपल्यावर नजर आहे इथे इलेक्शन कमिशनची नजर असूनही किंवा इलेक्शन कमिशन उपस्थित असूनही दुसरीकडे तुम्ही लक्ष द्या इकडे लक्ष देऊ नका अशा स्वरूपात जर भाजपनी काही विजय मिळवले असतील तर ते चुकीचे आहेत आणि त्याच्यावर आक्षेप त्यामुळेच घेण्यात आलेले आहेत आक्षेप तुम्ही घेतलेले आहेत एकीकडे स्पीकरना पत्र लिहिले आहे दुसरीकडे निवडणूक का आयोगाकडनं कारवाई कायदेशीर कारवाई म्हणजे केससुद्धा या बाबतीतली लढण्याचं तुम्ही म्हणताय पण हे सगळं करत असताना काय पद्धतीची कार्यवाही अपेक्षित आहे म्हणजे निवडणूक रद्द करा अशी मागणी आहे निवडणूक रद्द करा या अर्थाने की जे निवडून आलेले आहेत त्यांची निवड रद्द करा पुन्हा निवडणूक इथे घेण्याची मागणी आहे का काय पद्धतीची कार्यवाही अपेक्षित आहे कायदा काय सांगतो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेला आहे की जो भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर करेल ती निवडणूक रद्द होईल त्यांची निवड रद्द होईल आणि ज्या व्यक्तीने भ्रष्ट मार्गाचा बेकायदेशीर मार्गांचा वापर केलेला आहे ती व्यक्ती पुढचे सहा वर्ष निवडणूक लढू शकणार नाही किंवा मतदानापासून पण ते वंचित राहील त्यांचा मतदानाचा हक्कसुद्धा काढून घेण्यात येईल कायद्यात म्हटलेलं आहे आता अर्थातच हा भ्रष्टाचार सिद्ध होणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही सिक्स्टी फाईव्ह बी एव्हिडन्स ॲक्टनुसार हे सगळे व्हिडिओ तपासणीसाठी दिलेले आहेत त्याचा पुरावा सर्टिफिकेट आमच्याकडे आलं की आम्ही ती केस उच्च न्यायालयात दाखल करू परंतु मला असं वाटते की आत्तापर्यंत नारायण राणे त्यांचा मुलगा आणि त्यांनी ज्या पद्धतीची मोडस ऑपरेंडी वापरलेली आहे त्यांचा स्वभाव आहे त्यांची एक पार्श्वभूमी जी आहे ती अशा प्रकारे त्यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केला असेल असं दाखवणारी आहे आता अर्थातच या प्रिझम्शनवर काही केसेस चालत नाही पण आम्ही हा प्रयत्न करणार आहोत विनायकराव त्यांच्यातर्फे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून ही निवडणूक जी आहे ती भ्रष्ट मार्गाने जिंकल्यामुळे ती रद्द करावी त्यांची निवड अशी मागणी आम्ही करणार आहोत विरोधक या सगळ्याला म्हणजे राजकीय विरोधक अर्थातच या सगळ्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या या सगळ्या रडीचा दाव म्हणत आहेत नाही रडीचा डाव नाही आहे कसा आहे माहिती आहे का जिथे सगळीकडे काही अशा तक्रारी झालेल्या नाही आहेत सगळेच विजय चुकीच्या पद्धतीने मिळवले आहेत असं कोणी म्हणत नाही आहे पण या दोन विजयांबाबत साशंकता व्यक्त करण्यात आल्या लोकांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत लोकांना माहिती आहे वास्तविकता जी आहे ती शंकास्पद स्वरूपाची आहे आणि त्यामुळे या शंकांचं निरसन करून घेण्याचा कायदेशीर मार्ग हा कोर्टच आहे त्यामुळे न्यायालयात जाऊन याबद्दलची मांडणी करण्यात येईल आणि अर्थातच आपला कायदा हा पुराव्यांवर चालतो आणि बरेचदा जेव्हा बदमाशी होते भ्रष्टमार्गांचा वापर होतो तेव्हा पूर्णपणे पुरावे ठेवले जात नाही आणि आता तर स्वतः निवडणूक आयोगासारख्या यंत्रणासुद्धा जेव्हा वेठीस धरल्या गेलेल्या आहेत तेव्हा पुरावे नष्ट करण्याची प्रक्रियासुद्धा अमोल कीर्तीकर जिथून थोड्याशा फरकाने पडलेल्या आहेत तिथे झाले झालेली आहे असं शंकास्पद रीती आपल्याला दिसते आणि त्यामुळेच भरतशहा सारखा एक इंडिपेंडंट माणूस जो उमेदवारी करत होता ज्याला साडेआठशे नऊशेच मतं मिळालेली आहेत तो माणूससुद्धा जेव्हा म्हणतो की हा निकालच चुकीचा आहे तर त्याबद्दल नक्कीच विचार केला गेला पाहिजे शहनिशा झाली पाहिजे अशीच मागणी आपली आहे धन्यवाद बी सी मराठीशी बोलल्याबद्दल